आता पळूया खबरो विस्तारान। 10 दिसांचे पावसाळी अधिवेशन शुक्रारा सोपले, पण या अधिवेशनांत मुख्य विरोधी पक्ष काँग्रेस पुरायपणान अपयशी ठरला। काँग्रेसीचे ज्येष्ठ फुडारी दिगंबर कामत आणि मायकल लोबोचेर पक्षानूच अपात्रता याचिका दाखल केल्यान हे दोनूय फुडारी अधिवेशनांत कसल्याच तरेची आक्रमक भूमिका घेतना दिसूंक ना। काँग्रेसीचो ज्येष्ठ फुडारी कार्लोस फरेरा आणि पयलेच फावट आमदार झाल्या संकल्प आमोणकारान काय महत्वाचे प्रश्न मांडले खरे, पण विरोधी पक्ष म्हूण काँग्रेसीचो कसलोच प्रभाव या अधिवेशनांत दिसून आयलो ना। अधिवेशन सुरू जावच्या 2 दिसा आधीच काँग्रेसीचे काय आमदार भाजपान वयतले अशी वावडी गोयभर पातळी, आणि काँग्रेसीचे दिल्लीचे फुडारी गोयात दाखल झाले। काँग्रेसीच्यो बसके उपरांत बसका सुरू झाल्यो, आणि भाजपान वचपी काँग्रेसीच्या आमदारांक एकठांय दवरपा खातीर काँग्रेस फुडाऱ्यांची धडपड सुरू झाली। काँग्रेस फुटची ना असो दावो एकेवटेन काँग्रेसीच्या फुडाऱ्यांनी केलो खरो, पण पक्षाच्या ज्येष्ठ फुडारी दिगंबर कामत आणि विरोधी पक्ष फुडारी आशिल्ल्या मायकल लोबोचेरूच काँग्रेसीन अपात्रता याचिका दाखल केली, हाचो परिणाम अधिवेशनात दिसून आयलो। दॅट डिस्क्वालिफिकेशन पिटिशन हॅज बीन फाइल्ड ऑन अदर ग्राउंड्स, दॅट वॉज डन इन कन्सल्टेशन विथ हायकमांड, सो आय डोंट वॉन्ट टू कमेंट ऑन दॅट। खातीर आम्ही गिवन अ बाय क्लॅरिफिकेशन लिडर ऑफ ऑप्शन म्हणटगीर अजून तांचे टॅक्निकली जे गजाली आसली तांचे ऑपोजिशन लिडर येत नाशिल्ले, तांचे अपॉइंटमेंट करूंक ना, लेटर दिले बाबा आतां ह्या दिसांक पयले ह्या दिसांक इतले पूर्ण बिझी आसले, हेच्या फुडें ताचे ताची कारवाई जातली, हियरींग आसतले हियरींग जातले। अधिवेशनाचो 5वो दीस सोपता थंयच परतून एकदा आमदार फुटपाच्या भयान काँग्रेसीन आपल्या 5 आमदारांक चेन्नय धाडले। राष्ट्रपती पदाच्या वेचणुकेत काँग्रेसीच्या आमदारांनी मतदान केले खरे, पण आमचे आमदार एकठांय असतात असे सांगपी काँग्रेसीची 3 मतां ह्या वेचणुकेत फुटली, ह्या वयल्यान काँग्रेस एकठांय ना हे सिद्ध झाले। आमच्या आमदारांनी सगळे 25 जण एकठांय रावले, पण ॲडिशनल काँग्रेसच्या गटातले 3 जण ह्यासाठी जरी मतदान केलं हे हांव अभिनंदन करतात, जेणे कोणी मतदान केलं हांव कोणे केलं ते हांव सांगपाक नको। द ओपोजिशन पार्टी इटसेल्फ has filed disqualification petition. What is it indicative of? It is indicative of the existence of 2 groups. So one group is with the government. See, even cut motions are filed separately. Why cut motions are filed separately? Because there are 2 groups in the opposition party. So you expect a split. When there is a split, you have to expect cross voting. एके वटेन पुराय अधिवेशनात काँग्रेस प्रभावहीन ठरली, जाल्यार दुसरे वटेन आपचो आमदार वेंजी विएगस, आरजीचो विरेश बोरकार आणि गोवा फॉरवर्डाच्या विजय सरदेसायान सरकाराची झेम पिड्ड्यार केली। आता CLP फुडारी थारतलो तेन्ना थारू, कामत आणि लोबोच्या अपात्रता याचिकेचो निर्णय जाता तेन्ना जाव, काँग्रेसीन गोयकारांचो विश्वास वगडयला हे मात खरे। ब्युरो रिपोर्ट, गोमंतक TV।